में भारी बारिश के कारण नुकसान को लेकर अजित पवार गुट के कार्यकर्ताओं ने प्रभावित लोगों को साथ लेकर जिलाधिकारी कार्यालय पर मार्च निकाला गया। आंदोलनकारियों द्वारा जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रशासन के खिलाफ नारे लगाए। कार्यकर्ताओं का कहना है कि भारी बारिश के कारण लोगों का घरेलू सामान और अनाज बह गया। हालांकि भारी बारिश होकर आज 5 दिन हो गए हैं, लेकिन अभी तक प्रशासन की ओर से कोई भी कर्मचारी प्रभावित इलाके में नहीं आए हैं। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जिन घरों का निरीक्षण किया उनके भी पंचनामा किया जा रहा है। ये 4 दिवस पहले नागपुरला जे पूर आला त्या पुरामध्ये गरीब लोकांचे घर वाहून गेले, अन्नधान्य वाहून गेलं, सामान वाहून गेलं। आज त्यांच्या जवळ 1 रुपयाचं खाण्यासाठी सुद्धा काही नाही आणि हे नागपूर प्रशासन फक्त श्रीमंताच्या घरचे पंचनामे करून राहिले। आज 4 दिवस झालं, कॉर्पोरेशनचा एक सुद्धा माणूस या लोकांच्या गरीब वस्तीमध्ये फिरला नाही। हे काचीपुराचे वस्तीतले लोक आहेत, मागे गड्डी गुदाम गोवा कॉलनी तिथले लोक आहेत। आज या लोकांचं काय होईल? आज 5 दिवसानंतर तुम्ही सांगाल का तुमच्या घरी तर पाणीच आलेलं नाहीये, घर तर सुकलेलं दिसून राहिलं। आज 5 दिवस झाले पण पंचनामा नाही, कोणी कॉर्पोरेशनचा अधिकारी सुद्धा पाहायला आला नाही। कलेक्टर साहेबांना तर मार लिस्ट दिलेली आहे, कलेक्टर साहेबांना सांगा की श्रीमंताच्या घरचे पंचनामे नंतर करा, पहिले गरीबाच्या घरचे पंचनामे करा। या कॉर्पोरेशनचे चेअरमन श्रीमंताच्या घरी फिरून राहिले, गरीबाच्या घरी कोण फिरत? गरीबाच्या घरी आम्ही फिरून राहिलो। आज गरिबांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही लढा देणार। आम्ही जोपर्यंत इथं प्रशासन आम्हाला आश्वासन देत नाही, आजच्या आज पंचनामे जर सुरू नाही केले तुम्हाला सांगतो पोलिसांच्या मदतीने आम्हाला उठवतील, पण येणाऱ्या दुसऱ्या दिवशी याचं भोगावं लागेल या प्रशासनाला। हा इशारा मी देऊन राहिलो तुम्हाला सगळ्यांना। आताच तुम्ही आम्हाला जर जबरदस्तीने इथून उठवण्याचा प्रयत्न केला तर याचे काय परिणाम भोगावं लागतील ते तुम्हाला आम्ही सांगू। तुम्ही सत्ताधारी आहात, सत्तेत आहात तरी मदत नाही मिळून राहिली। सत्तामध्ये जे आमचे लोक बसले आहे ना त्यांना हे आम्हाला सांगायचं आहे की या नागपूरचं प्रशासन किती ढेपाळलेलं आहे आणि काय आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे। आणि या प्रशासनावर एफआयआर व्हायला पाहिजे ना। नाल्यावर बांधकाम चालू आहे, इकडे बांधकाम चालू आहे, त्यांना दिसत नाही का? कचरा कोण, कचरा नाल्यामध्ये कोण टाकून राहिलं? हेच लोक टाकून राहिले ना, दुसरं कोण टाकत? त्याच्यामुळे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार। अनधिकृत अतिक्रमणामुळेच हे जे झालेलं आहे ना पूर आणि आलेलं आहे ते पूर अनधिकृत अतिक्रमणामुळे। अरे तुमचा 100 मीटरचा नाला तुम्ही 30 मीटरवर आणलेलो, तुम्ही माल बांधले त्याच्यावर, तुम्हाला लाजा नाही वाटून राहिले आणि तुम्ही सँक्शन देऊन राहिले। हे बिचारे गरीब कुठे जातील? कोण आहे यांचं बोलणार? तुम्ही काचीपुऱ्यामध्ये एक जण तरी जाऊन पाहिलं का? गोवा कॉलनीमध्ये एका जणरी तुम्ही जाऊन पाहिलं का? तुम्ही सुद्धा त्या मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे फिरले? अरे गरीब लोकांच्या मागे फिरून त्यांची अवस्था दाखवा तुम्ही, काय अवस्था आहे त्यांची? 6 महिन्याच्या पुराला झोपवायसाठी गादी नव्हती। त्या बाईने मला फक्त इतकंच मागितलं की आम्हाला काही अन्नधान्य नाही पाहिजे, साहेब आम्हाला फक्त गादी द्या। हे लोक बसलेले असे पूर्ण 7 ते 10 मिनिटात गादी, पण तुम्ही लोकांनी सुद्धा हे श्रीमंताच्या पंचनामे दाखवून राहिले ना, ते न दाखवता गरीबाचे पंचनामे दाखवा। 5 दिवस झाले, 5, आणि तुमच्यापासून अपेक्षा आहे आम्हाला की तुम्ही ते करून दाखवू शकता म्हणून। म्हणून आम्ही आधी तुम्हाला म्हणतो की तुम्ही म्हणत असाल तर इथून आम्ही पैदल मार्च काढतो जिथं जिथं ह्या वस्तीमध्ये हे झाले, पण प्रशासनाला आम्ही सोडणार नाही। आपल्या इथं अजून पंचनामे नाही झाले ना चालू, कोण इंद्रा मार्गे आपले आप कॉर्पोरेशन वाले भी नाही आहे ना विकत? कोणी नाही आहे। आता जोपर्यंत ते इथं येत नाही तोपर्यंत त्यांची खैर नाही। नेताओं और प्रशासन दोनों ने गरीबों की अनदेखी कर रहे हैं। जब तक पंचनामा नहीं होगा तब तक आंदोलन जारी रहेगा, ऐसा शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने कहा है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।